ओम नमो ओमकारेश्वर देवताय नमः। ओम नमः शिवाय मंडळी, ओम नमः शिवाय मंडळी। आपण गेली 2-4 दिवसापूर्वी एक मंत्राचा प्रभाव असं बोललो होतो की मंत्राच्या प्रभावाने, मंत्राने आपल्या बऱ्याचशा गोष्टी आपल्याला करता येतात, साध्य करता येतात, याबद्दल बोललो होतो। काही मंडळी मंत्र करतात, मंत्र जप करतात, पण त्यांना त्याचं फळ भेटत नाही असं पण काही मंडळीने सांगितलं आपल्याला। आणि काही कमी प्रमाणात की हो मंत्राचा प्रभाव आहे असं म्हटलं, पण जास्त प्रमाणात मंत्राचा प्रभाव जाणवला नाही अशा मंडळीचे मेसेज आले आपल्याला। आता फोन तर जास्त मी घेत नाही, कारण मी ज्या ठिकाणी थांबतो तिथं रेंजचा प्रॉब्लेम आहे। मी ते काही जास्त वेळ थांबत नाही, कारण तुम्हाला सर्वांना माहिती आहे की तुम्हाला पायाला आजार असल्यामुळे मी काही थांबत नाही इथं। पण ज्यावेळेस थांबतो त्यावेळेस फोन येतात, फोन घेत बी नाही मी, कारण रेंजचा प्रॉब्लेम आहे। हा मेसेज वगैरे ज्यावेळेस बाहेर गेलो की मग मेसेज येतात मला, पडतात ते। तर मेसेजद्वारे मला खूप मंडळींनी सांगितलं की काही मंडळी थोडेशा म्हटलं की आहे खरं आहे ते, आणि काही म्हटलं की आम्ही खूप तंत्र केले पण त्याचा आम्हाला उपयोग होत नाही। आणि त्याबद्दल पण पाठीमागं बोललो होतो का उपयोग होत नाही ते पण बोललेलो मी। बरं असो, तुम्ही काय करा, आज एक मंत्र घेऊ, कारण तुम्ही नुसतं सांगितलं मंत्राचा प्रभाव, पण कोणत्या मंत्राचं काय होतं याबद्दल आता बोलूया। मी एकच मंत्र सांगणार आहे आज, नंतर अजून एका दिवशी एखादा मंत्र सांगेल असं, म्हणजे वेगवेगळे सांगणारच आहे। तुम्हाला पाठीमागे बोललो आहे की मी सांगत राहील तुम्हाला पाठीमागे। काही समजा वर्षापूर्वी मी एक मंत्र दिला होता, तो मंत्र कशासाठी दिला होता की आपली प्रिय व्यक्ती, आता खूप वेळा पत्नी असू शकते अथवा प्रेश, अगर लग्न व्हायचं असेल, लग्न म्हणजे आपलं जमलेलं असतं, अगर काही समजा प्रेम प्रकरण असतं आणि आपलं लग्न करायचं असतं, पण ती कालांतराने काय होतं की ती समोरची व्यक्ती प्रतिसाद देत नाही, हां ती आकर्षित होत नाही, ती आपलीशी होत नाही, आपल्याला लग्न करायचं असतं। आता फक्त गैरवापर करायचा नाही या मंत्राचा, एवढंच सांगायचं तुम्हाला। हे चांगल्यासाठी मंत्र देतो आहे मी तुम्हाला, तुमचं चांगलं। अगर पत्नीमध्ये आणि पतीमध्ये दुष्ट निर्माण होतं काही वेळेस, काही आता शुल्लक गोष्टीवरून होतं, त्याला काय असं विशेष लागत नाही काही भांडण तंडण व्हायला, त्यामुळे जर पत्नी दूर गेली असेल अथवा नांदत नसेल, घटस्फोट व्हायची पाळी येत असेल, खूप मंडळीचे असे मेसेज फोन येतात मला, महिना 2 महिने वर्ष 6 महिन्यात लगे लोगामध्ये विदुष्ट होता आणि घटस्फोट घेण्याची पाळी येते। मग आता ती पत्नी म्हणते अथवा पती म्हणतो, कुणा मापत तरी एक बाजू वेगळी असते की मला घटस्फोट घ्यायचा आहे, कुणी पत्नी म्हणते मला घटस्फोट घ्यायचा, अथवा कधी पती म्हणतो। मग त्यावेळेस तुम्ही एकत्र यावा, जर पत्नी दूर गेली असेल, तिचं म्हणणं घटस्फोट घेण्याचं असेल आणि तिला आपल्याला आकर्षित करायचं असेल, तिचं मन आपल्याकडे वळवायचं असेल, तर आकर्षण मंत्र आहे काही एकदम सोपा मंत्र आहे, फक्त कंटिन्यूमध्ये करावा लागतो, तुमची इच्छा पूर्ण होते, 100% पूर्ण होते, त्यात काही शंका नाही। तर तो मंत्र असा आहे की मी सांगितलेला आहे, माझं जर यूट्यूब चॅनलवर सर्च केलं तर तुम्हाला ते सापडेल सुद्धा। ओम नमो कामिनी, त्या व्यक्तीचं नाव त्याच्यामध्ये आणि स्वाहा, त्याला मर्यादा नाही। हा 21 दिवसामध्ये सिद्ध होतो। दररोज जरी तुम्ही 1100-1100 जरी घेतला मंत्र, मग माळीनंच करावं असं काही नाही, ते आपण कुठल्याही पद्धतीत करू शकतो। हा मंत्र जर दररोज 1100-1121 दिवस जर केला तो मंत्र सिद्ध होतो, म्हणजे त्या मंत्रामध्ये पॉवर तयार होते। काही जणांना लवकर होते, काही जणांना उशिरा होते, म्हणून मी तुम्हाला जास्त टार्गेट दिले। तर हा मंत्र जर तुम्ही सिद्ध केला तर तुम्हाला तुमच्या म्हणण्याप्रमाणे सर्व काही होईल। तुमची पत्नी तुमच्यापासून दूर गेली असेल, तिचं मन तुमच्याकडे वळवायचं असेल, तर आकर्षक मंत्र हा आहे। अथवा पती दूर गेला असेल तरी हा मंत्र वापरता येतो, दोघांनाही वापरता येतो, तसं काही नाही, चांगल्यासाठी मंत्र वापरा फक्त, इतर कामासाठी वापरू नका, एवढी एक विनंती तुम्हाला कळकळीची। तर हा मंत्राचा प्रभाव खूप चांगला आहे आणि सक्सेस होतो।
100% होत होते, काही अडचण नाही, तुम्ही करून पहा। तर असो, आज मी हा मंत्र तुम्हाला दिलेला आहे, तर परत उद्या कधी अगर अजून असेच वेगवेगळे मंत्र येतात वेगवेगळ्या कामासाठी, ते मंत्र मी देत राहील। तोपर्यंत मंडळी, ओम नमः शिवाय, जय हिंद, जय भारत, सुखी रहा आणि समाधानी रहा।